सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली. सरकारने जो खाजगीकरणाचा निर्णय घेतला आहे, म्हणजे एमपीसीच्या बाहेरच्या शासकीय नोकर भरत्यांचं सरकार खाजगीकरण करणार आहे, त्याला आमचा सर्व विद्यार्थ्यांचा विरोध आहे. खाजगीकरण केलं तर नोकर भरतीमधलं आरक्षण संपणार आहे, आणि खाजगीकरण केलं तर सर्व विद्यार्थ्यांना या सरकारची त्या कंपनीची गुलामगिरी करावी लागणार आहे. तर राज्यामध्ये 30 ते 32 लाख विद्यार्थी नोकर भरतीची तयारी करत आहेत, आणि सरकार खाजगीकरण करत आहे. खाजगीकरण केल्याने नोकर भरतीमध्ये कुठलीही पारदर्शकता येणार नाही, हा सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. तर आम्ही सरकारच्या तीव्र शब्दात निषेध करतो. अजितदादा पवारसाहेब म्हणाले की एका कर्मचाऱ्याच्या जागेवर 3 लोक काम करू शकतात. पवारसाहेब, राज्याला एक मुख्यमंत्री भाग झाला, 2 उपमुख्यमंत्र्यांची गरज काय? त्या यंत्रणेतून किती खर्च होतो? तुम्ही 2 उपमुख्यमंत्री, राज्यातली किती यंत्रणा काम आणला होता, त्यावर 1000 कोटी रुपये खर्च होतो, ते तुम्हाला दिसत नाही आहे का? गोरगरीबांची पोरं नोकरीसाठी प्रयत्न करतायत, त्यांच्या आशेवर तुम्ही पाणी सोडण्याचं काम करू नका, आणि तो तुम्हाला अधिकार दिला नाही. आम्ही तुमच्या त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. जोपर्यंत हा GR कंत्राटीकरणाचा मागं घेत नाही, तोपर्यंत आम्ही राज्यातील सर्व विद्यार्थी राज्यभर निदर्शने करू, आंदोलन करू. तुम्ही जर आमचा हक्क हिरावून घेत असाल तर आम्हीही तुम्हाला येणाऱ्या 2024 इलेक्शनमध्ये दाखवून देऊ युवकांची ताकद काय आणि पॉवर काय आहे ते. नुकतीच तलाठी भरतीची परीक्षा पार पडलेली आहे. तलाठी भरतीमध्ये पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये पेपर फुटला होता. त्यानंतर संभाजीनगरमध्ये आता TCS आयन केंद्राचा जो पर्यवेक्षक आहे त्याच्याकडेच पेपर सापडले आहे, तो विद्यार्थ्यांना उत्तरं पुरवत होता. त्यानंतर आमच्याकडे असे काही पुरावे आहेत ज्याद्वारे हे सिद्ध होते की एकापेक्षा जास्त, म्हणजे कितीतरी जास्त शिफ्टचे पेपर जे आहेत ते तलाठी भरतीचे फुटलेले आहेत. संपूर्ण तलाठी भरती भ्रष्ट पद्धतीनं सुरू आहे असं ऐकण्यात येतं आहे की कधी 3 लाख, 10 लाख, 25 लाख, 30 लाख इथपर्यंत हा रेट गेला आहे एका पदासाठी. तर ही जी तलाठी भरतीची परीक्षा आहे ही रद्द करण्यात यावी, याची फेरपरीक्षा नवीन उपाययोजनासह घेण्यात यावी. जर TCS कंपनीला या परीक्षा घेणं जमत नसेल तर MPSC आयोगाकडून या परीक्षा आयोजित करण्यात याव्या. आणि सरकारने जर हा निर्णय घेतलाच नाही तत्काळ तर आम्ही याच्याबद्दल राज्यव्यापी आंदोलन तर करणारच आहोत. आज प्रतिनिधी स्वरूपात आपण आंदोलन करतो आहे आणि आपण मुंबई उच्च न्यायालयात 4-5 दिवसांमध्ये याचिका दाखल करतो आहे.